सुट्टीच्या दिवसात मुलांना नाश्त्यासाठी काय करायचं याचा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो आज अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी आणि टेस्टी असा अनियन उत्तप्पा कसा तयार करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी आपण सर्वात आधी बॅटर तयार करून घेऊया इथे तीन वाट्या तांदूळ आणि एक चमचा मेथी मी भिजत घातलेली होती किमान चार पाच तास भिजणं आवश्यक आहे जर तुम्हाला शक्य झाल्यास रात्रभरही तुम्ही भिजवू शकता एक वाटी घ्यायचं आहे आपल्याला ओढदाची डाळ ओढदाची डाळ बिना सालीची आहे आणि तीही छान आपली भिजलेली आहे तांदूळ जो आहे तो रेशनिंगचा घेतलेला आहे जेवढा जुना तांदूळ असेल तेवढं त्याची असे ते ते जाळीदार चांगला होतो त्याच्यामुळे आता ही चार तास भिजून झालेला आहे आणि आपण आता पुढे याला वाटायला घेऊया वाटताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला वाटायचं आहे फार सैलसर असं वाटायचं नाही जेवढं आवश्यक असेल त्या पद्धतीने आपण पाणी घालत हे वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला मी डाळ वाटून घेते अगदी स्मूथ टेक्स्चर असं आलेला आहे आणि आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचे कारण हे फर्मंट होईल त्याच्यामुळे भांडं निवडताना सुरुवातीलाच आपण मोठं घेतो आहे आता तांदूळ घेतले आणि तांदूळ वाटताना मी थोडंसं त्याच्यामध्ये चमचाभर भात घालून घेतलेला आहे भात किंवा पोहे जेव्हा आपण घालतो तेव्हा जास्त ते फरमांट व्हायला मदत होतं शक्यतोवर भात घाला तुम्ही ताजा शिळा कुठलाही असला तरी चालेल आता हे सगळं काढून झालेले आहे त्याच्यात मी अर्धा चमचा घातलेला आहे खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ आता हे फर्मांट होतानाच आपण हे घालून घेणार आहोत नंतर हे आपण फर्मांट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर याचे तुम्ही इडल्या करू शकता किंवा दोसे करू शकता उत्तप्पा करू शकता कुठलेही हे बॅटर जे आहे मल्टीपर्पज असं आहे या बॅटरचा हांडो कसा करायचा तेसुद्धा मी मागच्या मा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेही बघा कारण एकदा बॅटर बनवलं की फक्त इडली खाण्याच्यासाठीच आपण ते वापरत नाही अनेक प्रकार आपण त्याच्यापासून करू शकतो तर इथे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याला चांगलं फरमंट होण्यासाठी ठेवूया सध्या पावसाळा आहे पण थोडंसं किंचित ऊन आलं असेल तर तुम्ही उन्हात जर ठेवलं हे थोडा वेळ तर छान फरमंट होतं या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता आपण याला थोडा वेळ मी उन्हात ठेवते किंवा मग एखाद्या उष्ण ठिकाणी गरम ठिकाणी तुम्ही हे बॅटर ठेवू शकता तर हे बॅटर आता चांगलं फर्मंट होण्यासाठी आपण ठेवतोय बॅटर दुसऱ्या दिवशी आपण फरमान करून झालेलं आहे बाकीची तयारी दाखवून घे मी थोडीशी मिरचीचे तुकडे घेतले फार तिखट नाही आहे मिरची आणि कांदा जो आहे तो अगदी बारीक छान चॉप करून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो घालू शकता किंवा इतर कुठल्या थोडंसं गाजर किसून घालू शकता म्हणजे जे, जे तुम्हाला आवडेल ते घालू शकता तर इथे बॅटर जे आहे थोडंसं इडली करून झाली होती आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर थोडंसं दोन तास आधी किंवा एखादा तासभर आधी तरी ते बाहेर काढून ठेवायचं नंतर त्याचे जो पदार्थ आपण तयार करतो आहे तो करून घ्यायचा आहे तर इथे तव्याला ग्रीस करून घेऊया नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्हाला फार त्याच्यावर कष्ट पडणार नाही पण जर आणि मीठ आणि पाणी याचं मिश्रण आपण शिंपडून घेतलं की त्याच्यावर छान डोसा किंवा आपला उत्तप्पा आहे तो सहज सुटतो त्याच्यामुळे मीठ आणि पाण्याचं ते शिडकावा देऊन घ्यायचा आणि नंतर आपण हे जाडसर एक चमचा एक दीड चमचा मी टाकून त्याच्यावर जाडसर आपण हा भाग ठेवायचा आहे आणि त्याच्यावर ओला असतानाच कांदा कोथिंबीर मिरचीचे तुकडे घालून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने थोडंसं लाल तिखट जरी याच्यावर भुरभुरलं तरी हरकत नाही ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण याला थोडंसं वाट बघणार आहोत एकतर तुम्ही या पद्धतीने करू शकता की त्याच्यावर झाकण न ठेवता आणि दुसरी पद्धत असते की त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं हो की तेही एक पद्धत आहे दोन्ही पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघूया थोड्या वेळानंतर आपल्याला पलटायचं आहे गॅस सुरुवातीला आपण लो फ्लेम ठेवायची नंतर तुम्ही थोडीशी हाय करू शकता आता हे तयार झालेलं आहे आपलं आता पुन्हा आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया त्याच्या आधी आपल्याला मीठ आणि पाण्याचं जे द्रावण आपण तयार करून ठेवलं ते शि शिंपळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ओला असतानाच कांदा तुम्ही चीज घालू शकता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो पण आता आपण याच्यात अनियन व तपास तयार करतो आहे थोडंसं तेल मी बाजूने घालते आणि आता आपण तुम्ही बघू शकता की त्याच्यावर जी जाळी आहे ती खूप सुंदर पडते आणि जवळून मी दाखवते थोडंसं तर ही जी जाळी आहे जाड़ी मदे पढ़ना ती टेक्स्चर किंवा ती जाळी आतमध्ये पडणं फार गरजेचं आहे आता आपण झाकण ठेवून त्याला अगदी दोन तीन मिनिट वाफू देणार आहोत आणि नंतर मग पलटवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे उतप्पे तयार करून घ्यायचे हिरव्या नारळाच्या चटणीसोबत हिरवी चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता अतिशय सोपा प्रकार आहे स्पॉन्जी आहे याशिवाय हेल्दीसुद्धा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा क्राफ्ट अँड किचन अगदी सोप्या सोप्या क्राफ्टपासून ते किचनच्या अगदी कुरड्या रेसिपी पुरणपोळी लाडू दिवाळीचा फराळ इथपर्यंत मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते मला जे जे जसं जसं शक्य होतं व्हिडिओ बनवायला तसं तसे मी सगळे व्हिडिओ अपलोड करत असते तर उरलेले व्हिडिओ जे आहेत तेही नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद